नमस्कार वन स्टॉप सोल्यूशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण एक केकची रेसिपी बघणार आहोत. तर एकदम हटके डिझाईनमध्ये आपण हा केक बनवणार आहोत, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण जो केक बनवणार आहोत तो 1/2 किलोचा केक बनवणार आहोत. त्यासाठी नेहमीप्रमाणेच मी इथे 170 ग्रॅम व्हॅनिलाचं प्रेमिक्स घेऊन अशा प्रकारे बेस बनवून घेतलेला आहे. आणि हा केक रेक्टँग्युलर शेपमध्ये बनवायचा आहे, त्यामुळे मी इथे रेक्टँगल टिन वापरलेला आहे आणि हा टिन मी 8 इंचाचा वापरलेला आहे. आणि हा स्पॉन्ज पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे डिमोल्ड करून घ्यायचा. आणि डिमोल्ड करून घेतल्यानंतर वरच्या बाजूचा जो भाग आहे तो अशा प्रकारे चाकूच्या मदतीने काढून टाकायचा. आणि अशा प्रकारे वरचा भाग काढण्याचे 2 रिझन आहेत. पहिलं म्हणजे जर डोम शेप आलेला असेल स्पॉन्जला तर तो काढला जातो. आणि दुसरं म्हणजे आपण ज्यावेळी शुगर सिरप टाकतो केकमध्ये तेव्हा ते व्यवस्थित शोषलं जातं. तर अशा प्रकारे वरचा भाग काढून घेतलेला आहे. आता यानंतर अशा प्रकारे केक स्लायसरच्या मदतीने याचे 2 लेयर्स करून घेऊया. आणि हे जर केक स्लायसर तुमच्याकडे नसेल तर दोऱ्याच्या मदतीने सुद्धा केकचे लेयर्स करता येतात. याआधी आपल्या चॅनलवर केकचे बरेच व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता दोऱ्याने लेयर्स कसे कट करायचे ते. तर इथे मी स्लायसरच्या मदतीने 2 लेयर्स करून घेतलेत. आता आपल्याला केकचं आयसिंग करायचं आहे, तर त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम व्हिपक्रीम घेतली. आता ही व्हिपक्रीम फेटून घ्यायची. तर अशा प्रकारे बिटरने मी ही क्रीम फेटून घेतली. याचा जर डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तिथून तुम्ही बघू शकता. आता केकचं आयसिंग करायला सुरुवात करूया. तर इथे मी MDF बेस घेतलेला आहे केक बनवण्यासाठी. तर त्याला अशा प्रकारे थोडीशी क्रीम लावायची जेणेकरून आपला केक जागचा हलणार नाही. आता स्पॉन्जचे आपण 2 लेयर केलेले होते, त्यातली एक लेयर घ्यायची, खालची लेयर घ्यायची आणि ती अशा प्रकारे खालच्या बाजूलाच ठेवायची. आता आपल्याला यावर शुगर सिरप पसरवून घ्यायचे. तर इथे मी अशा प्रकारे शुगर सिरप केले. तर साधारण हे 1/2 वाटी शुगर सिरप आहे. 1/2 वाटी पाण्यामध्ये 1 चमचा साखर टाकली आणि हे शुगर सिरप बनवलेलं आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता या लेयरवरती हे शुगर सिरप व्यवस्थित पसरवून घेऊया. आणि हे शुगर सिरप आपल्याला लेयरच्या मध्ये टाकावंच लागतं जेणेकरून आपला केक ड्राय लागत नाही, खाताना तो एकदम सॉफ्ट लागतो. आता आपण जी व्हिपक्रीम फेटून घेतलेली आहे त्यातली थोडीशी क्रीम घ्यायची, अशा प्रकारे या बेसवरती पसरवायची. आणि त्यानंतर आपल्याला क्रीममध्ये क्रश टाकायचे. तर इथे मी गुलकंद फ्लेवरचा केक बनवणार आहे, त्यासाठी हे गुलकंद फ्लेवरचं क्रश घेतले. आता यातलं साधारण 2 चमचे क्रश या क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आणि क्रीम व्यवस्थित स्पॅच्युलाने पसरवून घ्यायची. सॉरी, मी स्पॅच्युलाने म्हटले, पण स्पॅच्युलाने न पसरवता पॅलेट नाईफने आपल्याला ही क्रीम व्यवस्थित पसरवून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे हा जो फ्लेवर आहे तो फ्लेवर अशा प्रकारे क्रीममध्ये मिक्स करत करत क्रीम व्यवस्थित बेसवरती पसरवून घ्यायची. आता क्रीम पसरवून घेतली. आता दुसरी जी लेयर आहे ती अशा प्रकारे उलटी बाजू करायची आणि या क्रीमवरती ठेवायची. हे बघा अशा पद्धतीने दुसरीसुद्धा लेयर ठेवून दिलेली आहे, व्यवस्थित सेट केले. आता यावर सुद्धा शुगर सिरप पसरवून घेऊया. तर साधारण 3 ते 4 चमचे शुगर सिरप पसरवून घेतल्यानंतर 2 लेयर्सच्या मध्ये स्पेस दिसत असेल त्या स्पेसमध्ये आपल्याला क्रीम भरायची. तर पॅलेट नाईफने थोडी थोडी करून त्या स्पेसमध्ये क्रीम भरून घेऊया. यालाच क्रम्बल कोटिंग सुद्धा म्हणतात. तर क्रम्बल कोटिंग करून झालेलं आहे. आता अशा प्रकारे ग्लासमध्ये एक पायपिंग बॅग घालायची आणि त्यामध्ये क्रीम भरायची. आणि या पायपिंग बॅगनेच आपल्याला पूर्ण केक कव्हर करून घ्यायचा आहे. आणि क्रीमने केक कव्हर करण्यासाठी तुम्ही सुद्धा हीच ट्रिक वापरा, कारण यामुळे वेळ तर खूप वाचतो, त्याचबरोबर केकचं फिनिशिंग सुद्धा एकदम छान येतं. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण केक मी व्हाईट क्रीमने कव्हर करून घेतलाय. यानंतर पॅलेट नाईफ आणि स्क्रॅपरने छान असं फिनिशिंग करून घेऊया. आणि हा रेक्टँगल शेप असल्यामुळे याचं फिनिशिंग करायला थोडासा वेळ लागतो, परंतु होऊन जातो ॲज कम्पेअर टू राऊंड केक.
तर इथे बघा केकचं छान असं फिनिशिंग करून झालं. आता हा केक आपल्याला सेट होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर डिझाईन करायला घ्यायचा. तर केक सेट होतोय तोपर्यंत आपण डिझाईनची तयारी करूया. तर त्यासाठी आपली जी उरलेली व्हाईट क्रीम आहे त्यामध्ये 3 वेगवेगळे कलर मिक्स केले आणि त्यानंतर अशा प्रकारे पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेले आहे. आणि पायपिंग बॅगमध्ये भरताना 3 वेगवेगळे नोझल मी वापरलेले आहेत. 2 स्टारचे नोझल वापरलेले आहेत आणि 1 हा मोदकचा नोझल मी वापरला आहे. आता केक पण सेट झालाय. आता आपण डिझाईन काढून घेऊया. तर केकची डिझाईन पूर्णपणे आपल्यावर आहे. तर इथे आज आपण एक हटके डिझाईन काढणार आहोत. त्यासाठी 3 वेगवेगळे कलर घेतलेत. तर हे बघा अशा प्रकारे मल्टी कलरमध्ये फ्लॉवर्स काढून घेतलेले आहेत आणि हे कलरफुल फ्लॉवर्स किती सुंदर दिसत आहेत. आणि त्याचबरोबर आपण नोझलसुद्धा वेगवेगळे वापरलेत त्यामुळे खूपच सुंदर असा लुक आलेला आहे. आता तेच कलर आणि तेच नोझल वापरून खालच्या साईडलासुद्धा अशा प्रकारे बॉर्डर काढून घेऊया. हे बघा खूपच मस्त दिसतोय आपला कलरफुल केक. आता आपल्या केकला अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी अशा प्रकारचे स्प्रिंकल किंवा शुगर वर्ल्स टाकून घेऊया आणि त्यानंतर मल्टी कलरचे बटरफ्लायसुद्धा ठेवायचे आहेत. वा खूपच सुंदर. या बटरफ्लायमुळे केकला किती सुंदर लुक येतोय तुम्ही बघू शकताय. आणि हे बटरफ्लाय इडिबल बटरफ्लाय मी इथे वापरलेत. तर हा केक मम्मीच्या बर्थडेसाठी बनवायचा होता त्यासाठी इथे मी अशा प्रकारचं मॉमचं टॉपर लावून दिलेलं आहे. बघा अप्रतिम. आणि इथे आपला गुलकंद फ्लेवरचा 1/2 किलोचा केक तयार आहे. आणि इथे मी मुद्दामच खालचा जो बेस आहे तो मोठा वापरलेला आहे कारण जेवढा मोठा बेस असेल तेवढा केक अप्रतिम दिसतो. तर आजचा केक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर शेअरसुद्धा करा. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.